नमस्कार मी तृप्ती पालकर आपण पाहताय न्यूज स्टेट या महापरिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत नमस्कार मी स्वाती या महापरिषदेमध्ये आपण चर्चा करतोय राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आता आपण जाणार आहोत नाशिकला तर नाशिकमध्ये आमचे सहकारी गणेश सावंत सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहेत गणेश औरंगाबाद नागपूर आणि पुण्यामधून शिक्षकांचे जे म्हणणं आहे त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत सरकारकडे जे मागणं आहे ते आपण जाणून घेतलेलं आहे नाशिकमध्ये तुझ्यासोबत काही शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया आता आपण पाहूयात निश्चित तृप्ती खरंतर राग कर्णिक हे जे कर्मचारी राज्य कर्मचारी संघटनेचे नेते आहेत यांनी काही वर्षापूर्वी राज्यात संप केला होता आणि संपूर्ण जे राज्य सरकारचे कर्मचारी जे आहेत ते संपावर गेले होते राज्य सरकारला त्यांनी मोठा दणका दिला होता आणि राज्य सरकारने एक पाऊल मागे घेऊन त्यावेळी त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या आता त्याच स्वरूपाचा जो संप आहे येत्या चौदा मार्चपासून होतो का काय अशी धास्ती सध्या सरकारला वाटू लागलेली आहे त्याला कारण आहे जुनी पेन्शन मिळावी आणि जुनी पेन्शन लागू व्हावी या मागणीसाठी शिक्षक शिक्षक इतर आणि राज्य सरकारमधील सुमारे सोळा लाख कर्मचारी जे आहेत ते चौदा मार्चपासून संपावर जाणार आहेत सध्या ज्या वाटाघाटी चालू आहेत त्यांना कुठलंही येताना दिसत नाही अशा परिस्थितीत आपल्या महापरिषदेमध्ये आता नाशिकमधनं काही शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतो आहोत सर तुम्ही काय सांगाल चौदा तारखेपासून संप होतो आहे मागणं कधी मान्य होतात कधी मान्य होत नाहीत सरकार आणि सरकारमधले नेते सांगतायत की आम्ही तुम्हाला न्याय देऊ कधी म्हणतात जुनी पेन्शन योजना लागू करू कधी म्हणतात लागू करणार नाही नक्की काय भूमिका आहे सरकारची आणि तुमचं म्हणणं काय महाराष्ट्रामध्ये आपण म्हटले त्याप्रमाणे सर्व विभागाचे मिळून जे राज्य सरकारी निर्म निम सरकारी जे सगळे कर्मचारी आहेत यांची संख्या सुमारे सोळा लाख आहे हे बरोबर आहे आणि या सोळा लाखामध्ये सर्वसाधारणपणे साडेपाच लाख हे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या आहे आता हे सगळेच आता यांच्या ज्या काही मागण्या आहेत आणि या मागण्या काही मागण्या घेऊन राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना जी आहे यांनी चौदा मार्चपासून बेमुदत आंदोलन बेमुदत संप या ठिकाणी जाहीर केलेला आहे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ असेल किंवा इतर संघटना असतील या सर्वांनी या संपाला जवळपास सर्वच संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे आणि आम्हीसुद्धा त्या मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे एक घटक आहोत आणि म्हणून या ज्या काही मागण्या घेऊन हा जो बेमुदत संप होतो आहे त्याच्यामध्ये आपण म्हटले त्याप्रमाणे यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि अतिशय जो कळीचा प्रश्न आहे तो म्हणजे जुनी पेन्शन योजना हो याचं कारण असं आहे की हा प्रश्न प्रत्येकाच्या पोटापाण्याशी निगडीत आहे प्रत्येकाच्या भविष्यातील सर्व उदरनिर्वाहाशी असा निगडीत प्रश्न आहे आणि म्हणून जुनी पेन्शन योजना सर्वांना मिळाली पाहिजे एक नोव्हेंबर दोन हजार पाचनंतर राज्यामध्ये जे नियुक्त झालेले जे सर्व कर्मचारी आहेत विशेषतः शिक्षक जे आहेत आपण बघा म्हटले त्याप्रमाणे आमची संख्या साडेपाच लाखाच्या आसपास आहेत परंतु पेन्शन पात्र ज्यांची जर दर संख्या धरली तर ती अडीच ते तीन लाखाच्या आसपास जाईल आणि या सगळ्यांना जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि निश्चितपणे सरकारने ही मागणी मान्य केली पाहिजे आपण पाहत आहात की गेल्या काही दिवसापासून सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब कधी हो म्हणतात कधी नाही म्हणतात कधी चर्चा करू म्हणतात कधी संयमाने घेतात आणि आता तर काल आज तर पेपर मध्ये मेस्माची भाषा करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे आपल्या घामाच्या पैशासाठी किंवा आपल्या न्याय गोष्टीसाठी पेन्शन ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी मेस्माची भीती जर सरकार दाखवत असेल तर मला असं वाटतं की त्यापेक्षा मेस्मा काय मरणसुद्धा पत्करायला कर्मचारी तयार आहेत आणि आपण बघता आहात अनेक शिक्षकांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या जशा मराठवाडा विदर्भामध्ये जशा आत्महत्या सुरू झालेल्या आहेत तशा शिक्षकांच्यासुद्धा आत्महत्या सुरू झालेल्या आहेत आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये अनेक कर्मचारी विनावेतन आहेत नॉन ग्रँडवर आहेत परंतु एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जे लागलेले आहेत त्यांच्या काही त्या लोकांची जी मागणी आहे की खूप दिवस ग्रँडवर काढलेले आहेत पुरेसा पगार त्यांना मिळालेला नाहीत आता कुठेतरी कोणी वीस टक्क्यावर कोणी चाळीस टक्क्यावर कोणी एक नोव्हेंबर नंतर कुठे अनुदानावरती कोणी शिक्षणसेवक झालेलं आहे त्यांना थोडासा आता सरकारने शिक्षणसेवकाचं मानधन वाढवलेलं आहे ठीक आहे ना आज काहींचे पगार लाखात असतील काहींचे पन्नास हजार आहेत काहींचे पंचवीस हजार असतील काहींचे तीस हजार असतील प्रश्न असा आहे की रिटायरमेंटनंतर म्हणजे आयुष्याची किमान सर्वसाधारणपणे अठ्ठावीस ते पस्तीस वर्षे सेवा ही त्या संस्थेसाठी त्या सरकारसाठी मग वेगळ्या विभागातले कर्मचारी शिक्षक असेल तर तो विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी असेल तर सुद्धा विद्यार्थ्याला पूरक अशा पद्धतीचं काम करत असतो एखाद्या शाळेमध्ये एखाद्या महाविद्यालयामध्ये शिक्षकाची भूमिका जेवढी महत्त्वाची तेवढीच भूमिका तो शिक्षकेतर कर्मचारी तो शिपाई असेल क्लर्क असेल किंवा अन्य त्यांचे जे काही वेगळे म्हणजे काही पदं आहेत ही सगळ्या लोकांची मिळून ही एक टीमवर्कने हे सगळं काम होत असतं आणि उद्याचे विद्यार्थी घडवणे उद्या मनुष्यबळ घडवणं उद्याचे डॉक्टर इंजिनियर घडवणं उद्याचा चा चांगला शेतकरी घडवणं चांगले नेते घडवण्याचं चा काम शाळा महाविद्यालयातून हे सगळं कर्मचारी टीमवर्कने करत असतात आणि यांचे आजचे पगार लोकांच्या डोळ्यात येतात परंतु मला असं म्हणायचं की लाखाच्यावर पगार जी संख्या किती आहे आणि आज जरी पगार मिळत असेल काय जो तीस पस्तीस हजारापासून लाखापर्यंत रिवृ निवृत्त झाल्यानंतर पुढे काय आपल्याला माहीत आहे तोच प्रश्न घेऊन मी सरांकडे जाणार आहे सर आज तुम्हाला चांगले पगार आहेत असं सांगितलं जातं पगाराची गरज का सर म्हटलं त्याप्रमाणे असंही म्हटलं जातं परंतु सेवानिवृत्तीनंतर तुमचं काय सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला सध्या पेन्शन मिळणार आहे का किती मिळणार आहे आणि त्या न मिळण्यामागची कारणं काय हे तुम्ही सांगू शकाल एक नोव्हेंबर दोन हजार पाचपासून शिक्षका शिक्षकेतर कर्मचारी यांना जी जुनी पेन्शन योजना आहे ती लागू करणं आवश्यक आहे कारण त्या सेवानिवृत्त झाल्यावर त्यांचा उदरनिर्वाह कशावर करायचा आज जरी पगार आमचे थोडेफार वाढले असतील पण त्या पगारावर काहीच होऊ शकत नाही कारण बाकीचे शिक्षण आहे पोरांचं शिक्षण आहे कोणाची समजा एमबीबीएसला पोरं गेले त्यांची फी भरायची आज अडचण आहे त्याच्यामुळे जुनी पेन्शनरनी ही सरकारने ताबड सगळ्या सगळ्यात सुखी जो आहे तो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहे असं म्हटलं जातं असं असताना हे पेन्शन योजना मागणी करण्यामागचं जुनी पेन्शन लागू करा मागचे निश्चित काय काय कारण आहेत शिक्षकेतर कर्मचारी असो किंवा शिक्षक असो त्या दोन हजार पाच नंतर त्यांनी जे आता पुढचा उदारनिर्वाह करायचा आहे त्यांना मग तो कशावर करणार ते त्यांनी त्यांचे मुलाबाळांचं शिक्षण आजार आहे दवाखान्याचं फी भरता येत नाही काही लोकांना म्हणजे काही नॉन ग्रँडला जे शिपाई आज सोळा सोळा वीस वीस वर्ष झाले त्यांना कुठून त्यांचं काय उदरनिर्वाह क कसा करणार त्यासाठी जुनी पेन्शन योजना ही लागू केली पाहिजे असा आमचा आग्रह आहे सर एवढे वर्ष झाले आपण आग्रही आहात पूर्वीचं सरकार असेल हे सरकार असेल तुम्हाला जुनी पेन्शन योजना बरं देत नाहीत त्यामागची निश्चित कारणं काय त्यामागची आक निश्चित आकडेवारी काय सरकारवर खरोखरच याचा किती बोजा पडणार आहे खरं म्हणजे आपल्याला सांगितलं पाहिजे की दोन हजार तीन साली केंद्र सरकारने कायदा आणला तो दोन हजार चार साली पाच झाला आणि महाराष्ट्रामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार नंतर या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी सेवेत आले त्यांना ही नवीन पेन्शन योजना सुरू झाली त्या नवीन पेन्शन योजनेचं सुरुवातीचं नाव होतं डी सी पी एस म्हणजे डिफाईन कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम ज्याच्यामध्ये कर्मचाऱ्याचे दहा टक्के आणि सरकारचे दहा टक्के हिस्सा असायचा त्यानंतर पुन्हा केंद्र सरकारने याचा सूचना करून पुन्हा काय केलं की म्हणजे कर्मचाऱ्यांना थोडं खुश करण्यासाठी की सर कर्मचाऱ्याचा हिस्सा दहा टक्के आणि सरकारचा हिस्सा चौदा टक्के आपण बघतात की हे दहा टक्के किंवा त्यांचे चौदा टक्के यांचा हिशोब दोन दोन तीन तीन वर्षाचा मिळाला नाही काही अपवादात्मक ठिकाण जर जर सोडली तर सरकारने स्वतःच्या वाट्याची दिलेली रक्कम ही सुद्धा कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पडलेली नाही म्हणजे हे लबाडाचं जेवण आहे असं आपण म्हणूया की कुठल्याही प्रकारे फक्त आश्वासनं द्यायची आणि काहीच त्याचं नाही आणि सगळ्यात महत्वाची भीती अशी आहे की या नवीन पेन्शन योजना जी एन पी एस जी आहे याच्यामधली चाळीस टक्के जी काही रक्कम आहे ही शेअर्समध्ये किंवा तुमच्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवली जाणार आहेत आणि उद्या जर आज आपण बघत आहात चांगल्या चांगल्या बँका असतील चांगले व्यापारी असतील सरकारचे पैसे बुडवतात सरकारची इन्व्हेस्टमेंट हे करतात बँकाच बँकांना डब घायला आणतात सरकार त्यांच्याकडे बघत नाही आणि मग उद्या यांच्या क कंपन्यांचे जर समजा शेअर्स घेतले असतील किंवा म्युच्युअल फंडामध्ये जर रक्कम गुंतवली असेल आणि उद्या ह्या श ही रक्कम जर उद्या जर मिळाली नाही उद्या यांची यांचे धंदे बुडायले हे व्यापारी पळायले परदेशात गेले तर उद्या ह्या म्युच्युअल फंडामध्ये किंवा शेअरमध्ये गुंतवणाऱ्या रकमेचं भवितव्य काय आणि म्हणून एन पी एसला कुठल्याही प्रकारचं भवितव्य नाही नवीन पेन्शन योजना ही घाबरवणारी आहे ती कर्मचाऱ्यांना अस्वस्थ करणारी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अस म्हणजे शुअरिटी त्याच्यामध्ये नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट असे की जुन्या मध्ये कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा वाटा द्यावा लागत नव्हता ज जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जनरल प्रोविडंट फंड जो होता त्याच्याद्वारे जी काही रक्कम जायची त्याच्यातून पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी उपदान मिळायचं म्हणजे ग्रॅज्युएटी मिळायची त्यानंतर आपल्याला चाळीस टक्के जी पेन्शन आपण विकायचो पुन्हा अठरा वर्षानंतर तो कर्मचारी आयात राहिला तर पुन्हा फुल पेन्शन पण त्याला मिळायची कर्मचाऱ्याचं जर निधन झालं तर त्याच्या कुटुंबालासुद्धा पेन्शन मिळायची आज तशी परिस्थिती राहिलेली नाही आज म्हणजे या नवीन पेन्शन योजनेमध्ये ना कर्मचाऱ्याचं जा... आमदारांचा आ... 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 ना म्हणजे त्यांना स्वतःलाच ह्या आपण जी काही सरकारला जी काही पैसे देतो आहेत त्या पैशाचीच शुअरिटी नाही आहे तो जो काही पैसा मगा म्हटल्याप्रमाणे शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडामध्ये जातो आहे त्याचीच गॅरंटी नाही आहे तेव्हा उद्या हयातीनंतर काय हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणून जुनी जी पेन्शन होती पेन्शन योजना जी होती ती शुअरिटीचा तो भाग होता त्याच्यामध्ये स्प कर्मचाऱ्यांना स्वस्त करणार होतं मागा हे म्हटले त्याप्रमाणे रिटायर झाल्यानंतर मुलाबाळांनी काही लोकांना सांभाळलं नाही तर त्यांचं पुढे काय उद्या प हयातीतली सगळी रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी वेगवेगळ्या आजारासाठी खर्च होते आणि मग त्यानंतर जीवन जागण्यासाठी स्वस्थ जीवन जागण्यासाठी इंडिपेंडेंटली काहीतरी माणसाला एक आधार म्हणून पेन्शन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती अतिशय विचाराने ती स्कीम सुरू झालेली होती परंतु अचानक सरकारने मोठा बोजा वाढतो असं काहीतरी खोटं कारण दाखवलं होतं आता त्या दिवशी आपल्या अर्थमंत्री किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात की ए, एक लाख दहा हजार कोटीचा बोजा सरकारवरती पडेल आणि त्यातले तज्ज्ञ आपल्याला असं आहेत की अठ्ठावीस हजार कोटीपेक्षा मोठा नाही आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे काही विधान त्या दिवशी केलं त्यांनी त्या ते दिवशी सेशनमध्ये किंवा बाहेरही विधान केलं की अगोदर त्यांनी सांगितलं की देणं शक्य नाही देशामध्ये पाच राज्य आहेत हिमाचल प्रदेश असेल पंजाब असेल छत्तीसगड असेल अजून हे जे चार पाच राज्य आहेत यांनी जुनी पेन्शन योजना डिक्लेअर केलेली नव्हे तर त्याचं अंमलबजावणीसुद्धा सुरू केलेली का बरं त्यांच्यावरती आर्थिक बोजा पडणार नाही का एक चांगल्या पद्धतीने आर्थिक सुसूत्रता आणि चांगलं जर नियोजन केलं एक समिती नेमा आणि या समितीवरती फक्त मंत्रालयातले अधिकारी ठेवू नका या समितीवरती त्यांनी त्यांचे बगल न ठेवता प्रत्येक संघटनेतले अभ्यास लोक त्याच्यावरती घ्या आम्हाला खात्री आहे की आमच्या सगळ्या लोकांना जर त्याच्यामध्ये जर घेतलं निश्चितपणे त्या प्राथमिक स्वरूपामध्ये प्रत्येक संघटनेचे माणसं त्याच्यावरती घेतलं तर निश्चितपणे व्यवस्थित नियोजन करून सरकारवरती कुठलाही बोजा मिळ पडणार नाहीत कारण एका वेळेला काही कुणी सगळे रिटायर्ड होत नाही हे नवीन पेन्शन योजनेमध्ये असतील लोक हे सगळे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेले आहेत आणि यांची रिटायरमेंट ही टप्प्याटप्प्याने होणार आहेत त्यामुळे एकाच वेळेला काही काही सगळ्यांनाच काही पेन्शन द्यायचं नाही आणि म्हणून सरकार जो भाऊ करतो आहे भाऊ जे करत आहे बाकीच्या गोष्टींवरती पैसे खर्च करायला कारण असताना अनेक गोष्टीवरती इन्फ्रास्ट्रक्चरवरती पैसे खर्च करत आहेत त्याला प्रा प्रायोरिटी कशाला द्यायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे मूलभूत सुविधा पण झाल्या पाहिजे पायाभूत सुविधांचा पण विकास झाला पाहिजे शेतीवरती शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आधार देण्याची गरज आहे परंतु हे मुलं की शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा राज्यातील अन्य कर्मचारी असतील हे सुद्धा शेतकऱ्यांचेच मुलं लक्षात ठेवा यांना जर दोन घास मिळाले यांना जर काहीतरी शुअरिटी मिळाली पेन्शनची तर शेवटी शेतकरी सुखी होणार आहेत पर्यायाने ऐंशी टक्के जे कर्मचारी आहेत राज्यामधले हे शेतकऱ्यांशी पार्ट आणि पार्सल निगडीत आहेत त्यामुळे तुम्ही केवळ शिक्षक आणि शिक्षकेतारांना आधार देत नाही या देशातील शेतकऱ्यांनासुद्धा तुम्ही आधार देत आहेत जे शेतमजूर आहेत त्यांची मुलंसुद्धा आज नोकरी लागली एक आहेत एका अर्थाने हॅवनॉट जे काही वर्ग आहे त्यांनासुद्धा ह्या निमित्ताने आधार मिळतो आहे याचं कारण असं आहे की रिटायर्ड झाल्याच्या नंतर त्याचा पगार बंद होतो आणि मग रिटायरमेंट नंतरच्या पा लाईफचं काय अप, वॉट आफ्टर रिटायरमेंट त्याचा किराणा कसा राहणार आहे महागाईचा निर्देशांक दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये पेन्शन हे अत्यंत दु महत्त्वाचं आहे आणि जे काही आता ही फसवी आकडेवारी चाललेली एवढा बोजा तेवढा बोला आमचा निश्चितपणे तो आपल्याला सांगणं असं सा आहे की याच्यावरती एक समितीचं गठन झालं पाहिजे प्रत्येक संघटनेचे राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना सांगेल त्या पद्धतीने वेगवेगळ्या घटकांना त्याच्यामध्ये घेऊन आणि सरकारचे सुद्धा काही जे काही म्हणजे अधिकारी असतील त्यांना सोबत घेऊन याच्यावरती विचारविनिमय झाला पाहिजे आणि व्यवस्थितपणे समिती नेमून ही जुनी पेन्शन योजना लागू करता येईल आणि निश्चितपणे सर्वांना ही जुनी पेन्शन योजना ही मिळालीच पाहिजे तर आणि तरच स्वस्थपासून एक मानसिक स्वास्थ्य जर माणसाला असेल एक मानसिक स्थैर्य जर समजा त्या कुटुंबाला असेल तर निश्चितपणे तो त्याचं कामसुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकतो तो चांगलं डिवोशन देऊ शकतो कारण त्याला माहिती आहे की आज जरी माझ्यावरती काही भला आली उद्या आज माझं काही नुकसान झालं आज मला अनेक गोष्टी क म्हणजे मी आजारी पडलो काही जरी झालं तरी माझ्या मृत्यूनंतर किंवा माझ्या रिटायरमेंटनंतरसुद्धा पेन्शन नावाची जो काही माझा आधार आहे एक सपोर्ट आहे तो माझ्या कुटुंबाला चालू शकेल माझी पत्नी असतील माझी मुलं असतील किंवा मी असेल स्वतः या सर्वांना आधार देणारा हा एक घट हा ही एक महत्त्वाची योजना आहे आणि म्हणून सर्वांना जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे काहीतरी नाव बदलून म्हणजे डी सी पी एसचं नाव बदलून एन पी एस करून कर्मचारी खुश होणार नाहीत हे कर्मचाऱ्यांना वेळात काढण्याचं चा काम चाललेलं आहे मॅडम तुम्ही आहात पुरुषांना जेवढी पेन्शन आवश्यक आहे तेवढीच महिलांनासुद्धा आहे महिला कर्मचारी मोठ्या संख्येने आहेत महिलांच्या गरजा अधिक असतात विशेषतः सेवानिवृत्तीनंतर जे आहे ते अधिक गरज असते तुमची काय याबद्दलचं म्हणणं आहे याबद्दलची काय या प्रतिक्रिया आहे जुनी पेन्शन की नवी पेन्शन जुनी पेन्शन कशी लागू करा प्रत्येक माणूस नोकरी ही सुरक्षित राहण्यासाठी स्वीकारतो मग त्याच्यात जेंट्स असो किंवा लेडीज असो प्रत्येकाच्या गरजा ह्या वेगवेगळ्या जरी असल्या तरी जीव जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैशांची गरज ही पडतेच परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जी काही परिस्थिती बघतो आहे त्या परिस्थितीमध्ये वर्तमान काळ जरी आपला सुरक्षित असला परंतु आपला भविष्यकाळ हा अंधारात दिसतो आहे जी पेन्शन ज्या वयामध्ये आपल्याला खरंच जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी गरज आहे त्यावेळेस ती पेन्शन नसेल आणि आपल्याला जर दुसऱ्यांवर डिपेंड राहण्या रा लागत असेल तर आपण जी सेवा पंचवीस तीस वर्ष ज्या महाविद्यालयामध्ये देतो किंवा ज्या संस्थेला देतो किंवा ज्या सरकारला आपण ती स्वाधीन करतो तर मग त्या त्याचं काय त्यासाठी आपल्याला वर्ष सेवा दिल्यानंतर आपल्याला आपल्याला गरज आप गरज पेन्शनची असते असते सुरक्षित राहण्यासाठी त्यावेळेस ती पेन्शन नसेल तर आपल्या त्या सेवेचा कोणताही उपयोग होत नाही बरोबर सेवेचा काही उपयोग होत नाही तसंच ज्याला सर जे सगळे जी चर्चा झाली जी सध्या सांगितली जाते याला राजकीय रंग येतोय असं वाटतं आपल्याला असू शकते सर काय सांगता येत नाही पण आम्हाला सरकारचं आमचं एकच म्हणणं सरकारकडे की आमची जी जुनी पेन्शन योजना त्यांनी ती ते आम्हाला चालू करावी आमची हीच मागणी बाकी बाकीदुसर काय आणि प्रत्येक आता लोक म्हणतात पगार वाढलेत पगार वाढले तुमचे पगार वाढले ठीक आहे पगार वाढले पण खर्च पण वाढलेत मुलांचं शिक्षण आहे मुलांचं शिक्षण आहे त्याच्यानंतर डॉक्टर आहेत त्याच्यानंतर मुलांचे लग्न वगैरे करायचं तोपर्यंत आम्ही जे आमच्याकडे दोन पैसे असतात ते आमचे संपून जातात संपल्यानंतर आम्ही पुढे काय करायचं मुलं कधी आपल्यालाच काही आई वडील सांभाळतात काही आईवडणं सांभाळती नाही की मी माझं माझी कुटुंब आहे माझी मिसेस आहे मला तर उद्या काय झालं तर माझे मिसेस कुणाकडे जाणार कुणाकडे पैसे म्हणून सरकारला आमचं एकच सांगणे की तुम्ही मी आमची ही पेन्शन जुनी जी आहे ती आम्हाला लागू करावी बाकी दुसरं डीसी पी एस एन पी एस एस याच्या आम्हाला काहीच नाही दुनियामध्ये अनेक लोक अनेक फ्रॉड करतात त्याची आम्हाला नाही पण आमची पेन्शन आम्हाला मिळावी हेच आमचं सरकारकडं मागणे बाकी दुसरं काही नाही सर आपण सरकार राजकीय विषयाकडे येतो आहे मगाही तुम्ही अनेक मुद्दे सांगितले मात्र मागील काही दिवसात विधान परिषदेच्या ज्या पदवीधरच्या असतील शिक्षकच्या असतील किंवा अगदी कसब्याची निवडणूक असेल ती झाली जर ती ज्या आहेत ज्या निवडणुका झाल्या तर फटका जो आहे त्या हे जुनी पेन्शन योजना लागू केल्यामुळे बसला असं तुम्हाला वाटतं आणि पुढे असा फटका बसू शकतो याला राजकीय कारणं आहेत काही निश्चितपणे जुनी पेन्शन योजना लागू न केल्यामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये अस्थिरता तयार झाल्यामुळे आता जे काही निकाल लागलेले आहेत ते विधान परिषदेच्या शिक्षक किंवा पदवीधरचे निकाल असतील किंवा कसब्याचे असतील आमचं निश्चित सांगणं आहे की, की, की कर्मचारी वर्ग हा सरकारवरती नाराज आहे आणि नाराजी ही त्यांनी त्या ते पेटींमधून दाखवून दिलेली आहे आपण जर बघितलं बाद मतपत्रिका खरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये किंवा अशा चॅनलवर बोलण्यासारख्या गोष्टी नाही आहेत पण त्या बाद झालेल्या मतपत्रिका ह्या काही शिकलेल्या लोकांनी येतो पुरस्कार म्हणजे काही त्यांच्याकडून बाद झालेल्या नाहीत त्या नाराजी जी आहे ती बाद मतपत्रिकांच्या मतपत्रिका म्हणजे त्या मतपत्रिकेवरती त्यांनी स्टेटमेंट लिहिलेले आहेत जुनी पेन्शन मिळाली पाहिजे किंवा जुनी पेन्शन योजनेसाठी जे विरोध करत आहे त्यांच्या नावाने काय काय उल्लेख केलेला आहे ते असंसदीय भाषा ही अशी या ठिकाणी वापरण्याचे हे व्यासपीठ नाही त्यामुळे तुम्ही वापरणार नाही पण निश्चितपणे या बाद मतपत्रिपत्रिकेवरती काय काय कर्मचाऱ्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यातला असंतोष हा त्यांनी त्याच्यातून परावर्तित केलेला आहे हे आम्हाला आपल्याला सांगायचं आहे आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील की आमची आहे असं आम्ही म्हणणार नाही सरकार कुठलंही असो परंतु त्यांनी आता राज्य आता आपण बघितलं विधान परिषदेमधील काही आमदार म्हणत आहेत की आम्ही आमची पेन्शन घेणार नाही जोपर्यंत जुनी पेन्शन लॉग लागू होणार नाही तोपर्यंत खरं म्हणजे यांनी आमदारांना किंवा खासदारांना पेन्शन असावी की असू नये याच्या बाबतीत आम्ही काही बोलणार नाही तो, तो त्यांचा प्रश्न आहे सरकारचा प्रश्न आहे आमचं म्हणणं असं आहे की राज्यामध्ये जे सोळा लाख कर्मचारी आहेत किंवा पाच साडेपाच लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत यांच्यातले बरेचसे कर्मचारी जे आहेत यांना शेती काहींना शेती असेल काहीना शेती नसेल काही ना म्हणजे कुठल्याही प्रकारचं उदरनिर्वाचं साधन हे आयुष्याच्या शेवटी हे असतंच असं नाही आणि म्हणून सगळेच लोक इन्व्हेस्टमेंट करतात असंही नाही आज आसमानी सुलतानी येत आहे तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण शेती बेचेराग होत चाललेली आहेत आणि अशा सिच्युएशनमध्ये महागाई आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे सगळं झालं आहे याच्यामध्ये राजकीय पक्ष राजकारण करतात का किंवा काहीतरी त्याचा एक वेगळा इशू घेऊन येतात का ये था 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 ते आपल्याला माहिती नाही परंतु आत्ता जे पाच सरकार जे काही ज्यांच्याकडे निवडणुका झाल्या मग त्याच्यामध्ये पंजाब असेल छत्तीसगड असेल हिमाचल प्रदेश असेल आपण बघितलं की या ठिकाणी त्यांनी जुन्या पेन्शनचे ज्यांनी ज्यांनी पॅ जुन्या पॅ पेन्शन घेतली त्या ठिकाणी त्यांचे सरकार निवडून आलेले आहे आहेत आणि आताही विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या जा ज्याच्यामध्ये काही शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये निवडून आले त्यांनी जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये प्रायोरिटीने प्रश्न घेतला म्हणूनच कदाचित त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग त्यांच्या पाठीशी एकमुखी उभा राहिला त्यामुळे सरकारने सुद्धा ही काळाची पावलं ओळखली पाहिजे लोकांच्या मनातलं ओळखलं पाहिजे मला असं वाटतं की आ, ते म्हटले आता की बा हा भावनेचा प्रश्न करू नये अर्थव्यवस्थेकडे पण बघितलं पाहिजे मान्य आहे ना आम्हाला अर्थशास्त्र शिकवणारे प्राध्यापक आमच्याकडे अर्थशास्त्र विषय आम्हाला माहिती आहे शिक्षक शिक्षका एवढं अर्थशास्त्र मला वाटतं फार कमी लोकांना कळतं कारण शिक्षकाला कुठे स्वस्त मिळतं कुठे महाग मिळतं हे शिक्षकाला माहीत आहेत कुठे सेल चालू आहे कुठे सेल नाही हे शिक्षकाला कळतं कोणती गाडी चांगली कोणती गाडी चांगली नाही हे सुद्धा चर्चा याची स्टाफरूम हा एक असा का असं एक व्यासपीठ आहे की इथं सगळ्या प्रकारच्या चर्चा होतात त्यामुळे कुठलाही अर्थसंकल्प असेल किंवा काही गोष्टी असतील आर्थिक याच्यामध्ये असं संश्लेषण किंवा विश्लेषण हे शिक्षक इतका मला वाटतं इतरांना माहीत नसेल आणि म्हणून उपमुख्यमंत्री जे आहेत ते सातत्याने प्रयत्न करतात त्यांचं म्हणणं बैठका चालू होती संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा चालू आहे आणि असंपव होऊ नये अशी साथ उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी घातलेली आहे तर त्यांनी साथ घातली त्याला तुमच्या संघटना ज्या आहे त्या प्रतिसाद देणार का निश्चितपणे आमचं म्हणणं असं आहे की कोणाला बेमुदत संपवं जाऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करायची इच्छा आहे विद्यार्थी आमच्या दैवते परीक्षा सुरू आहेत पेपर तपासणी सुरू आहेत आम्ही मागे ज्युनियर कॉलेजच्या संघटनेने आमच्या महासंघाने पेपर तपासणी आंदोलनावर बहिष्कार टाकला आमच्या आदरणीय शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलं काही मागण्यांच्या बाबतीमध्ये आम्ही दोन पावलं मागे आलो आणि संप पेपर तपासणीवरचा बहिष्कार मागे घेतला शेवटी शिक्ष विद्यार्थी हे आमचं दैवत आहे विद्यार्थी असला विद्यार्थी विद्यार्थ्याचं हित हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून जर सरकार जर चर्चा करून जर काही त्यातून चांगला मार्ग काढत असेल तर का आम्हालाही बेमुदत संपन्न आहे आम्ही चर्चा करायला तयार आहे परंतु ही चर्चा करत असताना किंवा चर्चेचं गाजर दाखवत असताना याच्यामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये काहीतरी सकारात्मक अशा पद्धतीची भावना असली पाहिजे वस्तुनिष्ठता त्याच्यामध्ये असली पाहिजे रिॲलिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या प्रती जर सकारात्मक विचार आणि चांगली भावना असेल तर निश्चितपणे आमचे जे काही प्रतिनिधी आहेत ज्यांच्या सुखानू समितीबरोबर जी चर्चा होईल त्या क त्या सुखानु समितीला असं कधीच कोणाला वाटत नाही विध्वंसक वृत्तीचे लोक महाराष्ट्रात नाही महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचं राज्य आहे आणि निश्चितपणे संघटनांचं प्रतिनिधित्व करणारे लोक हे डाव्या विचाराचे उजव्या विचाराचे सगळ्याच विचाराचे लोक असतात हे सगळं राज्याचं आपल्या संस्थेचं हित भागणारे लोक असतात त्यामुळे यांना संप हा मुळत हा नको असतो नाईलाजाने ह्या हे पावलं का उससाव्या लागतात तर अनेक वर्ष वर्षानुवर्षे तीस तीच मागणी करूनसुद्धा सरकार जेव्हा लक्ष देत नाही तेव्हा अशा प्रकारचं हत्यार उपसावं लागतं आणि ते हत्यार आता राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून इतरही संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या राहून आज सोळा लाख कर्मचारी एक संघ झालेले आहेत आणि म्हणून सरकारने याच्यातून त म्हणतात तपेला ओळखून एक सकारात्मक चर्चा त्या दोन तीन दिवसात घडून याच्यावरती निर्णय घ्यावा आणि निश्चितपणे आम्ही त्या निर्णयात सरकार जर संवाद करायला तयार असेल तर आम्ही देखील सकारात्मक पद्धतीने सरकारशी चर्चेला तयार मॅडम प्रश्नपत्रिका तपासणीचे तुमचे अंतर्गत इतर प्रश्न असो किंवा विविध शिक्षकांचे प्रश्न असो कायम तुम्हाला आंदोलनाचा जो आहे तो एक बडगा उगारावा लागतो कायम इशारा द्यावा लागतो आंदोलनांचा काही दिवसापूर्वीसुद्धा तुम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला होता आता पुन्हा एकदा आंदोलन तर हे खरोखर ह्या मागण्या किती योग्य आहेत आणि वारंवार आंदोलनाने के जे केलेची जे घोषणा म्हणजे तुम्ही जे ते सरकारला जे आंदोलन केल्याचं जे सांगितलं जातं सातत्याने मी हे आंदोलन करू ते आंदोलन करू यामुळे निश्चित तुम्हाला मागण्या मान्य होतील असं वाटतं तुमच्या मागण्या मान्य होतात आमच्या मागण्या मान्य होत नाही म्हणून आम्हाला वारंवार सरकारच्या दरबारी बेमुदत आंदोलन हे करावं लागतं जरी विद्यार्थी हे आमचं दैवत आहे त्या पद्धतीने आम्ही आमचं कामकाज करतो आम्ही आमचं कामकाज करतो परंतु बाकीची जी काही परिस्थिती आढावा घेतल्यानंतर आम्हाला वारंवार आमच्या प्रश्नांसाठी किंवा जी काळाची गरज आहे जुनी पेन्शन तिच्यासाठी वारंवार आम्हाला सरकारच्या दरबारी आम्हाला प्रश्न समस्या मांडाव्या लागतात कारण ती समस्या आमची कुठेही विचारात घेत काही दिवसांपूर्वी तुम्ही प्रश्नपत्रिकांवर जी आहे त्यांची जी बंदी आहे ती बंदी घालण्याची घोषणा केली होती आणि आता परत चौदा तारखेपासून बेमुळत बंद यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होईल असं वाटत नाही वाटतो कारण आम्ही विद्यार्थी दैवत आहे या पद्धतीनेच आम्ही विद्यार्थ्यांची प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो परंतु सरकारच्या दरबारी या सगळ्या समस्या गेल्यानंतरही सरकार त्याची काही जा विचारात घेत नाही आमच्या समस्या त्यामुळे मग आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पुढे कराव्या लागतात नाशिक शहरामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये या संदर्भात जे आहे ते संपासंदर्भात काही बैठकी सातत्याने होत आहेत का आणि संपात जर झाला तर तुमच्या ज्या संघटना आहेत त्या सगळ्यांची जी भूमिका आहे ती साधारणतः कशी राहणार आहे निश्चितपणे मध्यवर्ती कर्मचारी राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्व संघटनांनी आपल्या पाठिंब्याचं पत्र मग ते पाटबंधारे खात्यातले असतील सहकार्यातले असतील कृषीतले असतील वेगवेगळ्या सेक्टरचे जे काही कर्मचारी संघटना आहेत यांनी पाठिंब्याचं पत्र हे आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेकडे दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या आस्थापनेचे जे काही प्रमुख आहेत त्यांना देखील पुढच्या एक दोन दिवसामध्ये हा पत्रव्यवहार दिला जाईल आणि या पद्धतीने सर्वजण एक आहोत आम्ही पुढील आदेशाची वाट बघत आहोत सर्वांमध्ये एक विचार आहे याच्यामध्ये म्हणजे विचार जे आहे मंडळाचं गणेश तर आपली वेळ संपलेली आहे या चर्चेची शिक्षकांचे मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत नागपूर असो नाशिक असो औरंगाबाद असो पुणे या चारही ठिकाणाहून प्रातिनिधिक स्वरूपाचे शिक्षकांचं जे मत आहे ते आता आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेसमोर आणि सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधल्या शिक्षकांची हीच मागणी आहे खरं तर संप करायचा नाही त्यांना सुद्धा मात्र जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे अशीच अपेक्षा ते करतात म्हणूनच ही महापरिषद न्यूज टेटनं घेतलेली होती आणि या रास्त मागण्या सरकार पुढे मांडण्याचा प्रयत्न केला होता अगदीच आणि या विशेष चर्चा सत्रात आपण इथंच थांबणार था आहोत पण तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा नमस्कार